खरं म्हणजे या घोटाळ्याची मालिका जर आपण बघितली, पोलीस बदल्यात घोटाळे, एसडीआयच्या याच्यात घोटाळे, सीआरझेड क्षेत्रात अवैध बांधकामे, टीडीएस सल्ला सेवेचे 15,000 कोटीचं कंत्राट, आणि कसं दिलं माहितीये, जोपर्यंत चंद्र सूर्या तोपर्यंत तुम्हालाच कंत्राट, टायमिंगच नाही, चंद्र सूर्या तोपर्यंत तुम्हाला कंत्राट। सिटी कोऑपरेटिव्ह बँक पोलीस भरतीत घोटाळे, एनएसीएल घोटाळ्यात सहभाग, माळा इमारतीत घोटाळे, 2100 कोटीची जमीन 62 कोटीत खरेदी केली, अजमेरा बिल्डरची 900 कोटीची जागा किती 300 कोटी रुपयात खरेदी केली त्यांना, नाही 300 कोटीची जागा, 2500 कोटीची जागा 900 कोटी त्यांना दिले। त्याचबरोबर या ठिकाणी कोविड सेंटरमधल्या उभारणीमध्ये घोटाळे केले, साहित्य खरेदीत घोटाळे केले, उपकरण खरेदीत घोटाळे केले, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळे केले, डेड बॉडी कव्हरमध्ये घोटाळे केले, फेस मास्कमध्ये घोटाळे केले, सॅनिटायझरमध्ये घोटाळे केले, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळ्यात केले, भंगारात घोटाळे केले, नाल्यात घोटाळे केले, पिंगबिलमध्ये घोटाळे केले, उद्यानात घोटाळे केले, पंपिंग स्टेशनमध्ये घोटाळे केले, मालमत्ता करात घोटाळे केले, टॅप खरेदीत घोटाळे केले, औषध खरेदीत घोटाळे केले, राणीच्या बागेत घोटाळे केले, पीक विम्यात घोटाळे केले, सफाई कामगाराच्या घरात घोटाळे केले, सर्वाधिक घोटाळे या सरकारमध्ये केले, कोविडच्या मृत्यू संख्येचे घोटाळे केले। पण काय धन्य लोक आहेत हो, काय धन्य लोक आहेत, कोर्टाने सांगितलं वेश्यांना अनुदान द्या, त्या वेश्यांच्या अनुदानातही यांनी घोटाळे केले। काय म्हणावं, हे कुठलं सरकार या ठिकाणी आलं आहे,